नमस्कार शेतकरी बंधूंनो, प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांच्याकडून कोल्हापूर, सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे. या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 3, 4, 5, 6 व 7 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 93 ते 94 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 79 ते 88 टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 13 ते 19 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक 2 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक 2 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच कोल्हापूर जिल्ह्यासाठी दिनांक 3 व 4 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक 3 व 4 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्हा. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 3, 4, 5, 6 व 7 ऑगस्ट रोजी काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 27 ते 29 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 22 ते 24 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 88 ते 89 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 73 ते 81 टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 20 ते 28 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 3 ते 7 ऑगस्ट दरम्यान आकाश ढगाळ राहण्याची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 3, 4, 5, 6 व 7 ऑगस्ट रोजी बऱ्याच ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक 7 ऑगस्ट पर्यंत कमाल तापमान 26 ते 27 अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान 21 ते 22 अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. सकाळची सापेक्ष आर्द्रता 81 ते 91 टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता 85 ते 87 टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. वाऱ्याचा वेग ताशी 16 ते 24 किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. हवामान इशारा. सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 2 व 3 ऑगस्ट रोजी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक 2 आणि 3 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची तर तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तसेच सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 4 व 5 ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यामध्ये घाट भागात दिनांक 4 आणि 5 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यासाठी दिनांक 6 ऑगस्ट रोजी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. या अलर्टनुसार सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 6 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. शेती सल्ला. हळदीचे कंद उघडे राहू नयेत यासाठी लागवडीनंतर 10 ते 12 आठवड्यांनी मातीने भरणी करावी. भरणी करताना हेक्टरी 2 टन निंबोळी पेंड तसेच हेक्टरी 100 किलो नत्राचा हप्ता द्यावा. मिरची. ढगाळ हवामानामुळे मिरची पिकावर पांढरी माशी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव दिसून येताच नियंत्रणासाठी शेतामध्ये पिवळे चिकट सापळे एकरी 10 ते 12 या प्रमाणात लावावेत. कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील घाट भागात दिनांक 2, 3 व 4 ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता असल्याने शेतकरी बांधवांनी शेतामध्ये साठणाऱ्या पावसाच्या पाण्याचा त्वरित निचार करावा. तसेच शेतकरी बांधवांनी स्वतःची व आपल्या पशुधनाची काळजी घ्यावी. धन्यवाद.